साहब मुन्ना यादव च हंदरात आपण बोलले कुठले गुन्हे आहे तो राजकीय आंदोलनाच्या गुन्ह्याशिवाय दुसरे कुठले गुन्हे नाहीत। आता सिंधुदुर्ग मध्ये कोणावर काय काय गुन्हे आहेत हे या ठिकाणी मी सांगितलं तर मग पार्टी ऑफ क्रिमिनल्स ही कोण आहे हे आपल्या निश्चितपणे लक्षात येऊ शकतं, पण जाऊ द्या तेवढ्या डिटेलमध्ये मी काही जाणार नाही। शेवटी पुढे आपल्याला पुष्कळ गोष्टी याच्या पुढे निश्चितपणे करायच्या आहेत, त्यामुळे त्या संदर्भात मी काही फार बोलणार नाही। पण सावंतवाडीमध्ये क्राईम नंबर 9/2016 137, 135, 143, 143, 147, त्यानंतर 11/016 143, 147, 148, 149, 353, 353, 336, 436, 437, 448, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 1932 जाऊ द्या एवढे कुठे वाटत बसतात। त्यामुळे मला असं वाटतं की मी असा एक डायलॉग ऐकला होता, जो काच के घरों में रहते हैं वो दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते। त्यानंतर या ठिकाणी माननीय राणे साहेब आपण सांगितलं की काहीतरी आम्ही सुडाचं राजकारण करतो आहे आणि आम्ही ईडी लावतो आहे आणि आम्ही कुठल्या चौकशा लावतो आहे। खरं म्हणजे अशा कशा चौकशा लावता येतील? आणि माझं म्हणणं काय, आपल्यासारख्या सज्जन सच्छील प्रामाणिक व्यक्तीने याच्याकरता घाबरायचं कारणच नाही आहे। आपण का घाबरणार आहे? आपण तसंही घाबरत नाही कोणाला, एवढे वर्ष आम्ही ओळखतो, आपण कधी कोणाला घाबरलात? त्यामुळे असा काही विषयच नाही आहे। आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या चौकशा वगैरे त्याच्याकरता आता ती कुठली तरी बातमी आली, मग तुम्ही सांगितलं की परदेशी कशाला हवे, तो देशी कमी आहेत का आपल्याकडे? आमच्याकडे त्यांची आवश्यकताच नाही आहे। तुमच्या पक्षातल्या एका तरी व्यक्तीबद्दल तुम्ही कधी चांगलं बोललात का? राणे साहेब विलासरावांना तुम्ही काय बोललात माझ्याकडे, अशोकरावांना तुम्ही काय बोललात माझ्याकडे, तो एक आमच्या विदर्भातला सज्जन माणूस माणिकराव ठाकरे यांना तुम्ही काय बोलला माझ्याकडे आहे, पृथ्वीराज चव्हाणांना जाता जाता एक वर्षपूर्वी आपण काय बोलला माझ्याकडे आहे। आता हे सगळं माझ्याकडे या ठिकाणी आहे, त्यामुळे परदेशीची वगैरे आवश्यकता नाही काही अशा बातम्या छापून आणायला, हेच काफी आहेत सगळे। असं आहे राणे साहेब, आपण एक अत्यंत हुशार नेत्या, त्याबद्दल कुठलाही आमच्या मनामध्ये शंका नाही आहे। पण त्यासोबत आपला इतिहासही असा आहे की आपण रागात आला की आपण काय बोलता ते फार गांभीर्याने घ्यायचं नसतं। आता बघा, आपण या ठिकाणी काय म्हणाला होता, 2008 साली जेव्हा अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले होते ते आपण असं म्हटलं होतं की काँग्रेसचे नेते देश विकताय। त्यानंतर आपण अहमद पटेल साहेब चांगले नेते मोठे नेते यांच्याबद्दल आपण म्हटलं होतं की हे विलासरावांसोबत महाराष्ट्र विकताय। त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं त्या काळात सोनियाजींवर माझा विश्वास उरलेला नाही। त्यानंतर अशोक चव्हाणांबद्दल तर आपण काय काय बोललं मी इथे सांगणं योग्यच नाही, जाऊ द्या अनेक गोष्टी आहेत। त्यामुळे असं काही आपण प्रत्येक वेळी बोलता ते सगळं गांभीर्याने घेतलंच पाहिजे असं नाही, नंतर आपलं मत बदलतं।